गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे वासुदेव शाश्वत अभियान वसई निर्मित संकल्पना सद्गुरु चरणरज पाध्ये काका जय रघुवीर समर्थ यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिदम् यकीर्त्या पठनेन सर्वविदुषा स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः शुकासारिखे पूर्णवैराग्यजाते वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराते कवी वाल्मीका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ श्रीमद ग्रंथराज दासबोधातील 17व्या दशकाच्या चिंतनाला आपण प्रारंभ करीत आहोत. श्री समर्थांच्या कृपेनं हे चिंतन सुरू आहे. समर्थ बोलवून घेत आहेत आणि आपण बोलतो आहोत, ऐकत आहोत. बोलविता धनी भिगळाची. श्री सद्गुरु कृपेनंच हे सगळं साध्य आहे, नाहीतर आपली शक्ती ती किती. 16व्या दशकातले विचार आपण पाहिले, आता 17व्या दशकातल्या चिंतनाला प्रारंभ होतोय. या 17व्या दशकाचं नाव आहे प्रकृती पुरुष नाम. प्रकृती आणि पुरुष या संदर्भातला अध्यात्मातला विचार समर्थ या दशकामध्ये मांडत आहेत. एकंदरीत या दशकामध्ये 297 उभे आहेत आणि साधारणपणे देव महात्म्य, शिवशक्ती, श्रवण निरूपण, अनुमान निरसन, अजपा निरूपण, देहात्म निरूपण, जगजीवन, तत्व निरूपण, तनुचतुष्टय आणि टोणबसिद्ध लक्षण अशा प्रकारचे विषय समर्थांनी या दशकामध्ये सांगितलेले आहेत. समर्थांच्या कृपेनं आपण या दशकातल्या पहिल्या समासाला प्रारंभ करीत आहोत. पहिल्या समासाचं नाव आहे देव बलात्कार नाम. एकंदरीत देव बलात्कार म्हणजे काय, तर देवाचं वर्चस्व काय आहे, देव त्याची सत्ता नेमकी कशी आहे या संदर्भातला विचार समर्थ या पहिल्या समासामध्ये सांगत आहेत. समासाला प्रारंभ होतो आणि समर्थ म्हणतात, श्रीराम समर्थ निश्चळ ब्रह्मी चंचळ आत्मा सकळा परजो परमात्मा चैतन्य साक्षी ज्ञानात्मा षड्गुणेश्वरू श्रीराम सकळ जगाचा ईश्वरू म्हणोन नामे जगदेश्वरू. निश्चळ ब्रह्मामध्ये चंचळ आत्मा असून तो पंचभूते आणि त्रिगुण यांच्या पलीकडचा आहे. तो जगाचा ईश्वर आहे म्हणून त्याला जगदीश्वर असं म्हटलेलं आहे. त्याच्यापासूनच पराशक्ती, गुणेश्वरी, गुणक्षोभिणी, मूळमाया, क्षेत्रज्ञ, द्रष्टा, कूटस्थ आणि सर्वलक्षी अंतरात्मा हे सगळं विस्ताराला आलं. समर्थ म्हणाले,
देहरूपी देवळामध्ये बसून त्याला तो भजत नाही, उलट मारतो, म्हणून त्याच्या भीतीने लोक त्याचे भजन करतात. ब्रह्मा विष्णू महेश्वरू नाना पिंडी जीवेश्वरू त्यास भासती प्राणीमात्रू लहान थोर. देह देवळामध्ये बैसला न भजता मारितो देहाला, म्हणून त्याच्या भेणेतयाला भजती लोक. अशा प्रकारे समर्थ विषय मांडत पुढे निघाले आणि पुढे म्हणतात समर्थ, विश्वजन आवडीने त्याचे भजन करू लागतात. मग कशा प्रकारे करतात? आठव्या ओळीमध्ये समर्थ म्हणाले, जे जे जेव्हा अक्षय बिले ते तत्काळचे दिधले, त्रैलोक्य भजो लागले येणे प्रकारे श्रीराम, पाचा विषयांचा नैवेद्य. या अंतरात्म्याला दाखवायचा पाच विषयांचा नैवेद्य जो आहे तो मोठा बघण्यासारखा आहे. तो नैवेद्य कसा आहे? समर्थ म्हणाले, पाचा विषयांचा नैवेद्य जेव्हा पाहिजे तेव्हा सिद्ध. काय आहे कन्या त्याचा विचार? पाचा विषयांचा नैवेद्य जेव्हा पाहिजे तेव्हा तयार असतो. तो अंतरात्मा देहरूपी देऊळ सोडून कुठे केव्हा आणि कसा जातो हे माणसाला कळत सुद्धा नाही. देव पाहायला म्हणून निरनिराळ्या देवळांना भेटी द्यावायच्या, पण ही देवळं म्हणजे तरी काय आहेत असा व्यापक विचार समर्थ मांडतात आणि म्हणतात की अरे, देवळे म्हणजे नाना शरीरे, तेथे राहिजे जीवेश्वरे, नाना शरीरे नाना प्रकारे अनंत भेदे श्रीराम. अरे देवळं म्हणजे काय? देवळे म्हणजे नाना शरीरे, अनित्य सृष्टीच्या मस्तकावरचा मणी म्हणजे मूळ पुरुष, त्याचंच नाव अंतरात्मा. त्याची कृती केवढी थोर आहे की तो जरी सर्वसामान्य स्थूळ डोळ्यांना दिसला नाही तरी जीवानी त्यालाच आपला मालक मानलं पाहिजे. पुढे म्हणाले, उद्भवोन्मुख होता अभेद, विमुख होता उदंड खेद, ऐसा अधोर्ध संवाद होत जातो. सर्वांच्या उद्भवाकडे म्हणजे मूळ पुरुषाकडे तोंड वळवलं की आपल्याला त्याचा व आपला अभेद म्हणजे ऐक्यरूपी सुख कळून येते. याच्या उलट त्याच्याकडे जर पाठ फिरवली किंवा आपण विमुख झालो तर आपणाला सारे दुःखच आहे, असा आहे हा अधोर्ध म्हणजे सुख दुःखाचा संबंध. म्हणून समर्थांनी सांगितलं, संसारी आलियाचे सार्थक जेथे नित्यानित्य विवेक, इहलोक आणि परलोक दोन्ही साधिले पाहिजे. मननशील लोकावासी अखंड देव अहरणीसी, पाहता त्यांच्या पूर्व संचिताशी जोडा नाही. अरे जगाचं मूळ जो परमात्मा तो भव्य आणि भारी आहे, परंतु तो तसा तर भासत नाही, एक मिनिट भर एका ठिकाणी दिसत नाही. अगाध परमात्म्याचा महिमा कोण जाणणार? त्याची लीला तोच जाणणार आहे. आपल्याला संसारात जन्म मिळाल्यावर मिळवायची शक्य गोष्ट म्हणजे नित्यानित्य विवेक, आणि हा इहलोक आणि परलोक त्या विवेकानंच प्राप्त होतो. मननशील लोकांपासी असं समर्थ म्हणाले, जो नेहमी मनन करतो तो अखंड देवाजवळ असतो. देवाचा आणि त्याचा अखंड योग असतो म्हणून तर तो खरा योगी आहे. योगीची व्याख्या समर्थनी ते केली, जो जीव देवापासून दूर पडलेला असेल त्यालाही योगबलाने मनन आणि नितीध्यासाच्या जोरावर योगी होता येत. सारासार विचार असेल तर या जगाचा उद्धार आपल्याला करता येतो. म्हणून समर्थांनी हा समास संबोधना सांगितलं की विशेष सारासार विचार तेणे होय जगोद्धार, संगत्यागे निरंतर होऊन गेले. अशा प्रकारे देव बलात्कार नावाचा हा पहिला समास इथे पूर्ण होतो. दुसऱ्या समासाला प्रारंभ होतो. समर्थ दुसऱ्या समासामध्ये काय सांगतात? दुसऱ्या समासाचं नाव आहे शिवशक्ती निरूपण. समर्थ प्रारंभ करतात, शिव आणि शक्ती ही नेमकी काय आहे या संदर्भातला विषय या समासामध्ये पाहायला मिळतो. ब्रह्मनिर्मळ निश्चळ जसे गगन अंतराळ,
निराकार केवळ निर्विकारी श्रीराम। अंतची नाही ते अनंत शाश्वत आणि सदोदित, असंत नव्हे ते संत सर्व काळ श्रीराम। या दुसऱ्या समासामध्ये शिवशक्तीचं निर्वण केलेलं आहे। ब्रह्म नावाचं तत्व कसं आहे तर निर्मळ निश्चल निराकार आणि निर्विकार आहे। अशा या ब्रह्मतत्वाला अंत नाही असं समर्थ म्हणाले। फार सुंदर उभी समर्थांची पाहायला मिळते की अंतच नाही ते अनंत आहे। अनंत शब्दाची व्याख्या समर्थांनी केली आणि हे ब्रह्मतत्व ईश्वर परमात्मा व्यापक अनंत आहे। अनंत म्हणजे ज्याला अंत नाही, असंत नाही ते संत आहे। हे अविनाशी परब्रह्म कधीही तुटत नाही किंवा फुटत नाही। मग अंत कोणाला आहे तर जे जन्माला आलं त्याला अंत आहे। श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान गोपाळ कृष्ण आपल्या लाडक्या अर्जुनाला सांगतात की अर्जुन काय आहे, कोणाला अंत आहे। या संदर्भात भगवान कृष्ण सांगतात की अर्जुना, देहिनोस्मिन यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्तीर धीरस्तत्र नमुयती। मनुष्याला जन्म मिळाला त्यावेळेस त्याला तीन अवस्था आहेत। अस्मिन देहे यथा कौमारम यौवनम जरा, बालपण आहे, तारुण्यपण आहे, वृद्धाप्यपण आहे। ह्या अवस्था सातत्यानं बदलत राहतात। विकार ज्याला म्हणतात षड विकार, अस्थि जायते वर्धते वगैरे वगैरे। शरीर जन्माला आलं आणि जन्मानंतर ते वाढतं, हळूहळू वाढल्यानंतर पुन्हा त्याचा क्षय होत जातो। शरीराची व्याख्याच केलेली आहे, क्षीर्यमाणम स्वभावत्वात इति शरीरम, की जे क्षय पावत जातं त्याला शरीर असं म्हणतात। एकत्रित या शरीराला हळूहळू अंत आहे, संपणार आहे। थोडक्यात जे जन्माला आलं ते संपणार आहे। पण अनंत नावाचं तत्व हे जन्मालाच येत नाही, त्यामुळे त्याला अंत नाही। अशा प्रकारचा सुंदर विषय समर्थांनी मांडला। ते स्वयंभू आहे, अखंड आहे, निर्गुण आहे, त्याला दुसऱ्या कशाचाही आश्रय नाही। तिथे सूर्य नाही, चंद्र नाही, प्रकाश नाही, काळोख नाही, अरे उपाधी रहित असं ते आहे। त्या निश्चलाचं स्मरण म्हणजे चैतन्य किंवा चंचल, त्यालाच मूळ माया असं म्हणतात। अरे आकाशात ढगाची छाया तशी परब्रह्मावर मूळ माया, तिला निर्माण व्हायला वेळ नाही आणि विलय पावण्याला सुद्धा विलंब लागत नाही। त्या निर्गुणात गुणविकार निर्माण झाला की तोच षडगुणेश्वर होतो। मग त्याचेच नाव अर्धनारी नटेश्वर असं म्हटलेलं आहे। समर्थ नवव्या ओळीमध्ये सांगतात की हे अर्धनारी नटेश्वर म्हणजे काय आहे। आदिशक्ती शिवशक्ती मुळी आहे सर्व शक्ती, तेथून पुढे नाना व्यक्ती निर्माण झाल्या श्रीराम। अरे तेथून शुद्ध सत्वरजतमांच्या सूक्ष्म बीजा रूपा सहित जे निर्माण झालं त्यालाच नाव आहे महत्तत्व किंवा गुणमाया। आता जर मुळातच व्यक्ती नाही तर कुठून आली ही शिवशक्ती असा प्रश्न पडणं साहजिक आहे। तर ऐक, ब्रह्मांडावरून पिंड कि पिंडावरून ब्रह्मांड याचा निवाडा अधोरत्वाचं नीट आकलन झाल्याशिवाय होत नाही। त्यासाठी समर्थ रामदास स्वामी एक उदाहरण या समासामध्ये शिष्याला देतात आणि ते उदाहरण देताना म्हणतात की हे बघ, बीज फोडून आणिले मना तेथे फळतो दिसे नाम, वाढत वाढत पुढे नाना फळे येते श्रीराम। फळ फोडिता बीज दिसे, बीज फोडिता फळ नसे, तैसा विचार असे पिंड ब्रह्मांडी। अरे एखादे बीज जर आपण फोडलं तर त्यात फळ कधी दिसतं का? नाही दिसत। पण ते बी वाढत जातं आणि त्याला नंतर पुष्कळ फळ येतात। उलट फळ फोडून जर बघितलं तर त्यात बिया दिसतात। म्हणजे फळ फोडिता बीज दिसे, बीज फोडिता फळ नसे,
हे लक्षात ठेव. त्याचप्रमाणे नर आणि नारी असे दोन भेद पिंडात प्रसिद्ध आहेत, ते मुळात नसतात, मग विशद म्हणजे स्पष्ट कसे होतात? याचं उत्तर ऐक म्हणून समर्थ सांगतात, कल्पना नाना बीजरूप असून त्यात काहीच नाही, ती सूक्ष्म असल्यामुळे भासत नाही. स्थूलाचे मूळ म्हणजे वासना, ती वासना आधी दिसत नाही. वेदशास्त्र सांगतात की सारी सृष्टी कल्पनेची केली आहे. निश्चित रहस्य अशीच गूढ असतात आणि ही विवेकाशिवाय उमगत नाही, लक्षात ठेव. नाना पुरुषांचे जीव, नाना स्त्रियांचे जीव, एकची परी देह स्वभाव वेगळा आले. पिंडावरून ब्रह्मांड बीज उमगू लागतं. वासना अभिन्न आहे, पण देह संबंधामुळे भेद निर्माण झाला. देहाचा संबंध सुटला की भेद मिटला. पिंडात नरनारीचा जो भेद संबंध दिसतो, तोच मूळ मायेत शिवशक्ती रूपाने सूक्ष्मता असला पाहिजे, असे स्थूलावरून सूक्ष्माकडे मागे जाता जाता आढळून येते. आणखी पुढे समर्थाता एक विषय मांडतात, प्रीतीच्या नाना वासना ऐकाच्या एकास कळत नाहीत, पण सूक्ष्म दृष्टीने पाहता काही अनुमान करता येत. बाळाला वाढवते आई, जिच्यामुळे उपाधी वाढते ती ही वनिता आहे. वीट नाही, कंटाळा नाही, असं तिथं वर्णन केलेलं आहे. यासाठी समर्थाता एक ओवी आपल्या समोर ठेवतात की ज्या ओवीमध्ये फार महत्वाचं निरूपण समर्थांनी केलेलं आहे. समर्थ म्हणतात की ईश्वरे मोठे सूत्र केले, मनुष्य मात्र गुंतवून राहिले, लोभाचे गुंडाळे केले उगवे ना ऐसे. ईश्वरानं खरोखर एक मोठं सूत्र केलंय आणि हे सूत्र मोठं बघण्यासारखं आहे. हे बघ, पुरुषाला स्त्रीचा विश्वास तर स्त्रीला पुरुषाचा संतोष आहे. अशा परस्पर वासनेनं स्त्री पुरुषांना बांधून टाकलेलं आहे. मनुष्य मात्राला गुंतविण्यासाठी परमेश्वरने दुर्घट असे लोभाचं जाळच निर्माण केलंय. ऐशी परस्परे आवडी, स्त्री पुरुषांची महागोडी, हे मुळीहून चालली रोगडी, विवेके पहावी. मूळ मायेत शिवशक्ती रूपाने सूक्ष्म भेद आहे, तोच सृष्टीत पुढे चाललाय आणि उत्पत्तीचं कार्य या दोघांमुळे होतंय, लक्षात ठेव. असं म्हणून समर्थांनी हा दुसरा समास पूर्ण करत असताना शिष्याला शिवशक्तीचं निरूपण सांगितलं, 84 लक्ष विस्तारे विस्तार लिजे. ही शिवशक्तीचा विस्तार किती आहे? तर 84 लक्ष विस्तार आहे. 33 व्या ओवीत समर्थांनी हा विचार मांडला, पुढे झाली वधूवरे वगैरे आणि 84 विस्तार पूर्ण जो निर्माण झाला तो हिच्यामुळे निर्माण झाला, असं म्हणून समर्थांनी हा शिवशक्ती निरूपणाचा दुसरा समास संपवलेला आहे. तिसऱ्या समासाला प्रारंभ होतो. तिसऱ्या समासाचं नाव आहे श्रवण निरूपण. श्रवण म्हणजे ऐकणं. पण समर्थांना काय अभिप्रेत आहे या समासामध्ये, समर्थांना काय सांगायचं या समासामध्ये? समर्थांनी या समासाची सुरुवात जितकी सुंदर केली आणि समर्थ म्हणतात की अरे थांबा थांबा, ऐका ऐका, आधीच ग्रंथ सोडू नका, सांगितले ते ऐका सावधपणे श्रीराम. श्रवणामध्ये सार श्रवण, ते हे अध्यात्म निरूपण, सुचित करून अंतकरण, ग्रंथामध्ये विवरावे श्रीराम. या श्रवण निरूपण समासाच्या प्रारंभीत समर्थ सांगतायत की अरे थांबा थांबा, ऐका ऐका, अरे हा ग्रंथ असा सोडू नका, जरा क्षणभर थांबा, ऐका, विचार करा, चिंतन करा आणि मग पुढे जा. आणि हे सगळं करत असताना सावधपणे हे करा, असं समर्थ म्हणतात. काय पुढे सांगतात समर्थ? श्रवणामध्ये सार अध्यात्म निरूपण. जे आपण ऐकतो त्याचं मनन करावं. मननाचा अनिरुद्ध असं लागला म्हणजे जे मनन करायचे त्याचं चिंतन करावं. निधिध्यास होता होता साक्षात्कार होतो. रत्ने मोती किंवा हिरे यांची पारख करताना किंवा त्यांचे वजन करताना, सोने मुशीत घालताना मनुष्य सावध असतो. त्याचप्रमाणे विवेकी मनुष्याने सावधपणानं बोललं पाहिजे. देवाला एखाद्या धान्याची लाखोली वाहवायची असली की बायका दक्षता ठेवतात.
कारण न मोजता अंदाजाने तसं व्हायलं तर देवाचा राग होतो हे त्यांना माहीत असते. त्याचप्रमाणे एकांतात एखाद्या नाजूक गोष्टीबद्दल राजकारणी पुरुष जेवढी अत्यंत सावधानता ठेवतात त्याच्या कोटीपट बुद्धीची सूक्ष्मता अध्यात्म ग्रंथाचे विवरण करताना लागते लक्षात ठेव. परमार्थ हा सूक्ष्म आहे असं सांगून समर्थ या तिसऱ्या समासामध्ये आणखी नवीन महत्वाचा विषय शिष्याला सांगतात. पहिल्या काही ओव्यामध्ये समर्थाने हा विषय मांडला आणि चिंतन करावं, मनन करावं, आत्मावारे श्रोतव्य मंतव्य द्रष्टव्य असा विषय मांडला. आणि आता पुढे समर्थ सांगतात काहिण्या कथा गोष्टी पवाड हा समर्थाने विषय मांडला. आणि ते म्हणतात कहाण्या कथा गोष्टी पोवाडे इतर विविध अवतार चरित्र असली तरी त्या सर्वांच्या मध्ये श्रेष्ठ जर काय असेल तर ती अध्यात्मविद्या लक्षात ठेव. भगवद्गीताई म्हणाली अध्यात्मविद्या विद्यानां वाद प्रवततामहम. सगळ्या विद्येमध्ये अध्यात्म नावाची विद्या फार मोठी आहे. मोठमोठे लोक होऊन गेले ते सगळे आत्म्याकरता झटले. युगान युगे हा एक आत्मा तीन लोक चालवित आला आहे. अरे आत्मा नसेल तर शरीरे विचारे काष्ठ आहेत. आप आणि तेज यांचा पृथ्वीत समावेश होत असला तरी अंतरात्मा किंवा तत्वबीज वेगळंच राहत. वायूच्याही पलीकडे जो कोणी विवेकाने पाहिल त्या पुरुषाला आत्मा जवळच सापडतो असं म्हणून समर्थांनी थोडा क्रम सांगितला. प्रथमतः वायू, पुढे आकाश, नंतर गुणमाया, नंतर प्रकृती पुरुष म्हणजे मूळ माया. ही उत्तरोत्तर सूक्ष्म आहेत आणि सूक्ष्म रूपानं त्याची प्रचिती घेतली पाहिजे. मायेच्या गोंधळामध्ये तू पडू नकोस. अरे मायेच्या गोंधळामध्ये जर पडलास तर तुला हे करणार नाही. मायेच्या गोंधळात सापडलेले जीव इतक्या सूक्ष्मात मन घालताना फारसे दिसत नाहीत. पण शिष्या तू मात्र असं करू नकोस, विवेकाने विचार कर असं म्हणून समर्थांनी हा श्रवण निरूपणाचा समास संबोधताना मूळ मायेचं वर्णन केलं, पिंड ब्रह्मांडाचं वर्णन केलं आणि शेवटी ते म्हणतात हे बघ मूळ मायेच्या शेवटी जे विमल ब्रह्म म्हणजे हरी आहे त्या हरीच्या ठिकाणी जो आदी संकल्प उठतो तिथं उपासनेच्या योगानं सर्वस्व अर्पण केलं पाहिजे. मग त्या पलीकडे आहे निर्मळ निश्चळ असं ब्रह्म. सूक्ष्माहून सूक्ष्म असा हा विचार पिंड ब्रह्मांडाचा संहार झाल्यावर कळतो. हे सांगून समर्थ श्रवण निरूपण समास संपवतात आणि संपवताना एक सूचना आम्हाला सांगतात की हे बघ करून अवघा तत्व धाडा सारा साराचा निवाडा सावधपणे ग्रंथ सोडा सुखी नावे. सुखे नैव खुशाल हा ग्रंथ सोडा पण कसा सावधपणानं सारासार विचारानं त्याचा विचार करा. आणि एवढं सांगून समर्थांनी हा तिसरा समास पूर्ण केला. चौथ्या समासाला आरंभ होतो. चौथ्या समासामध्ये समर्थांनी काय सांगितलं या चौथ्या समासाचं नाव आहे अनुमान निरसन. या समासात समर्थ सांगतात सुरुवातीलाच बहुत जनासी उपाय वक्तया सुपुसता त्रासूने बोलता बोलता अन्वये सांडू नये श्रीराम. एक विषय समर्थांनी मांडला. समर्थ म्हणाले वक्त्याला पुष्कळ लोकांनी प्रश्न विचारले तरी त्याने चिडता कामा नये. बोलता बोलता विषयाचा पूर्वापार संबंध सोडून बोलू नये. श्रोत्यांनी शंका विचारली तर ती तात्काळ फेडली पाहिजे. आपण सांगितलेल्या एका गोष्टीने दुसरी गोष्ट आपणाला नडली असं होता कामा नये. समर्थाने हा विषय मांडला. वक्ता आणि श्रोता यांच्यामध्ये वक्त्याची जबाबदारी काय आहे हे समर्थाने ते सांगायचं आहे. समर्थ म्हणतात पुढे धरिता मागे वेचला मागे धरिता पुढे उडाला. असा जागोजाग वक्ता जर सापडत गेला तर श्रोत्यांचा गोंधळ उडतो. त्यासाठी समर्थ उदाहरण देतात की अरे पोहणारची गुचक्या खातो जनास कैसा काढू पाहतो आशे लोकांचा राहतो ठाई ठाई. अरे पोहणारा मनुष्य जर गचक्या खायला लागला तर तो बुडत्या लोकांना काय वाचवणार. म्हणून असं होता कामा नये. एकदा सृष्टीचा अशा प्रकारे संहार होतो असं बोलायचं आणि पुन्हा त्याच वक्त्यांनी हे सांगायचं सर्व ब्रह्म आहे असं प्रतिपादन करायचं.
मायेच्या पहिल्या स्थितीला जाण्याचा उपाय श्रोत्यांना कोण सांगणार? म्हणून विषय मांडताना नीट मांडला पाहिजे. जे जे सूक्ष्म नाम घ्यावे त्याचे रूप बिंबवून द्यावे, तरीच वक्ता म्हणवावे विचारवंत, असं समर्थाना या चौथ्या समर्थात सांगायचं आहे. आणखी पुढे समर्थ काय सांगतात? अध्यात्म विवरण करणाऱ्या उत्तम श्रोत्याने ब्रह्म म्हणजे काय, मूळ माया, अष्टधा प्रभूती, शिवशक्ती, षडगुणेश्वर, गुणसाम्य असणारी गुणमाया, अर्धनारी नटेश्वर, तसेच त्रिगुण म्हणजे काय, यांचा नीट उडगडा केला पाहिजे. पूर्वपक्ष कोठून कोठपर्यंत आहे, वाच्यांश कोणता, लक्षार्थ कोणता, हे सांगितलं पाहिजे. ही वक्त्याची जबाबदारी आहे. वाचा जेथे विसावन मौन धरते, ते ब्रह्म उत्तम वक्ता श्रोत्यांच्या आटोक्यात आणून सोडतो. जो वक्ता असं सगळं व्यवस्थित सांगतो त्याला खरं वक्ता म्हणावा, की श्रोत्यांच्या ठिकाणी तो बिंबवून देतो की हे कसं काय आहे. मग हे ज्याला जमत नाही त्याच्या बाबतीत काय आहे, हे समर्थ पुढे म्हणतात की असा वक्ता मग काय करतो, ज्याला हे सांगता येत नाही आणि बिंबवून देता येत नाही तो असंबद्ध बोलतो. आणि मग त्याला बाबतीत काय होतं? असा वक्ता भ्रमास परब्रह्म आणि परब्रह्माला भ्रम म्हणतो. शास्त्र प्रश्नाचा आधार पुढे करून श्रोत्यांना दडपून टाकतो, पण स्वतः मात्र अनुभवाच्या नावानं शून्य असतो, असं समर्थांना सांगायचं आहे. या चौथ्या समासामध्ये समर्थांनी हा विषय मांडला. आणि हा विषय मांडत असताना समर्थ आपल्या शिष्याला पुढे आणखीन काही गोष्टी सांगतात. ते म्हणतात की प्रचितीशिवाय सांगणं हे व्यर्थ आहे. ज्या वक्त्याला ही प्रचिती येत नाही, आलेली नसते, तो जर सांगायला लागला तर त्याची अशी परिस्थिती होते. म्हणून पाप पुण्य, स्वर्ग नरक, विचार अविचार, पतन पावन सारखीच सारखी, त्यांना निश्चय आणि संशय दोन्ही ब्रह्मरूपच. या एकंकार करणाऱ्या सर्वच ब्रह्म आहे असे बोलणाऱ्यांचे सारेच बोलणे अविचाराचं आहे. त्यासाठी समर्थ एक उदाहरण देतात. सर्वसंग परित्याग आणि स्वेच्छाचरणाने घेतलेला विषय भोग दोन्ही एकच जर मानले तर त्यात साधकानं घ्यायचं काय? वस्तुतः भेद ईश्वरानंच केला आहे, तो वक्त्याच्या बापाला सुद्धा मोडता येणार नाही, इतका ठामपणे समर्थांनी विचार मांडला. आणि मग अवघी भ्रांतीची भूताटकी, प्रचितीविन गोष्ट लटकी, भाषकळ भाषण ऐकले तरी ते सर्वथय त्याज्य आहे, हे लक्षात ठेव. अशा प्रकारे समर्थांनी अनुमान म्हणजे शंका ज्या असतात त्याचं निरसन करीत समर्थ पुढे गेले. आणि हा चौथा समास जो अनुमानाचा आहे तो इथे पूर्ण होतो. पाचव्या समासाला प्रारंभ होतो. पाचव्या समासाचं नाव आहे अजपा निरूपण. सोहम साधना जी आहे ती या पाचव्या समासामध्ये समर्थ मांडतात. आणि समर्थ सुरुवात करतात. 21 सहस्र सासे जपा, नेमून गेले ते अजपा, विचार पाहता सोपा सकळ काही श्रीराम. प्रत्येक प्राणी मात्राचे दररोज 21,609 श्वासोच्छ्वास होतात, त्याकडे एकाग्रतेने लक्ष ठेवणं याला अजपा जप असं म्हटलेलं आहे. सूक्ष्म विचारांती हा अजपा जप साधणे कठीण नाही. श्वास आणि उच्छ्वास एकसारखे होत असतात. शिष्या मुळात पाहू गेलं तर स्वर एकच आहे, पण त्याच्यापासून तार, मंद आणि घोर, वरचा, मधला आणि खालचा, खर्ज असे तीन भेद निर्माण झाले. खर्जापेक्षाही म्हणजे खालच्या षड्जापेक्षाही अजपेचा विचार सूक्ष्म आहे. सारी गम पद निस हे 7 स्वर, त्या सर्व मातृका म्हणून पहा. सप्त स्वरांपैकी कोणताही स्वर प्रथम धरून तिथून पुढचे म्हणून पहा, असा समर्थाने विषय मांडला. आणि समर्थ पुढे म्हणाले, एकांती मौन धरून वैसे, सावध भाता कैसे भासे, सोहम सोहम ऐसे शब्द होती. एकांतात बसून अखंड श्वासोच्छ्वास घेताना हे समजून येत. श्वास घेताना सोहम सोहम असा शब्द ऐकू येतो. समर्थ म्हणाले, हे बघ, उच्चारे म्हणजे शब्द ते जाणावे सहज शब्द,
प्रत्यय येते, परंतु नाद काहीच नाही. सोहम मध्ये सहा अहम तोच मी आहे असा अनुभव घ्यायचा आहे. हे सहज शब्दही ज्याला ऐकू येत नाहीत तेही शब्द सांडून जो बसतो ना शिष्या, तोच खरा मौनी आहे. अरे योगाभ्यासाची एवढी खटपट करायची ती त्याच्याचसाठी. श्वास घेताना सहा आणि बाहेर सोडताना अहम असा सोहम हा जप प्राणीमात्रांचा अखंड चाललेला असतो असा हा अजबाचा विचार सुंदर असणारा समर्थांनी या समासामध्ये मांडलेला आहे. इथे अजबा जप निरूपण नावाचा समास पाचवा पूर्ण होतो आणि सोहम साधना समर्थांनी या समासात मांडली, समास पाचवा पूर्ण होतो. जय जय रघुवीर समर्थ.